रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. माथेरानमध्ये रस्ते बचाव मोहीम श्रमदानामुळे पदभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांमध्ये समाधान. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात पायी चालत जाण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे जवळचे रमणीय पर्यटनस्थळ म्हणून अनेकजण माथेरानला पसंती देतात. तांबड्या मातीच्या रस्त्यावरून प्रवास करताना एक वेगळा सुखद अनुभव त्यांना आनंद देऊन जातो. त्यासाठी जवळपासचे पॉईंट्स फिरण्यासाठी केवळ पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बाराही महिने पर्यटकांची रेलचेल विविध पॉईंट्स ठिकाणी पाहावयास मिळते, परंतु मागील काही वर्षापासून पावसाळ्यात इथल्या रस्त्यांनी कात टाकण्यास सुरुवात केल्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिराश झाला आहे. मातीची होणारी धूप आणि त्यातून गटारे साफ न केल्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी महत्त्वाच्या पॉईंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांना एखाद्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सलग 4 दिवस चालणाऱ्या रस्ते बचाव मोहिमेत श्रमदान करीत असल्यामुळे काही अंशी का होईना रस्त्यांची पावसाळ्यात होणारी धूप शमणार आहे. रस्ते शाबूत असतील तरच पर्यटकांना मनसोक्तपणे भ्रमंती करता येणार आहे. ब्राईटलँड ते शार्लोट लेक हा रस्ता जो आहे आणि इको पॉईंटचा रस्ता हा सगळ्यात जास्त पर्यटक वापरतात. इथे मोठ्या प्रमाणात रिक्षा घोडे येत असतात. या रस्त्याची दुरावस्था प्रचंड होत होती पावसामुळे. आज 20 जुलैपर्यंत इथे बांध टाकण्याचं काम नगरपालिकेने केलं नाही, त्यामुळे आम्हाला हे काम हातात घ्यावं लागलं आणि इथे आता बांधबंदिस्ती करून आम्ही सगळं पाणी वळवतोय, गटर काढतोय, जेणेकरून हा रस्त्याचं गटर होणार नाही आणि रस्ता वाचेल ह्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की आता आम्ही हे ज्या प्रकारे बांधबंदिस्ती श्रमदानातून केलेली आहे, पर्यावरण संवेदनशील नागरिक सेवा संघ यांच्यामार्फत आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि ते याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा मिळालेला आहे आणि हे काम फार चांगल्या रीतीने झालेलं आहे. सर्व कार्यकर्ते फार उत्साहाने काम करत आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये इको पॉईंट आणि शार्लोट लेक ह्या दोन्हीकडे जाणारे हे रस्ते फार चांगल्या रीतीने होतील अशी आशा करूया. माथेरानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा 4 दिवस श्रमदान कार्यक्रम पार पडत असून त्यास नागरिक स्वेच्छेने सहभागी होत आहेत. कारण माथेरान या गावाच्या मुख्य धमण्या याच मुख्यतः रस्ते आहेत. त्यात जर अबाधित राहिल्या तर इथला पर्यटन व्यवहार सुरळीत होऊ शकतो, अन्यथा इकडे कुणीही फिरकणारसुद्धा नाही. पर्यावरण बाबतीत संवेदनशील असलेले माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाच्या माध्यमातून ग्रामस्थांसोबतच सुरू केलेल्या रस्ते बचाव मोहिमेमुळे खरोखरच आहात रिक्षा ओढणाऱ्या कष्टकरी श्रमिकांच्या वेदना निवळणार आहेत. पर्यटकांना सुद्धा पदभ्रमंती करताना निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद उपभोगता येणार आहे, त्यामुळे पर्यटकांनी तूर्तास तरी समाधान व्यक्त केले आहे. 22 जुलै ते 24 जुलै या दिवशी माननीय माजी नगराध्यक्ष खेडकर साहेब आणि शिवाजी शिंदे यांच्या विद्यमान आणि यांच्या पुढाकाराने माथेरान पर्यावरण नागरिक संघ यांच्या माध्यमातून 2 दिवस जे श्रमदान झाले, इन्स्पेक्शन बंगलो ते लेक पॉईंट तसेच सुमते विला ते बार हाऊस या तीव्र उतारावर रस्त्यावरील गटारातली माती दगड मातीचा गाळ काढणे, त्याचप्रमाणे जे खड्डे रस्त्यावर मोठे खड्डे झाले तर त्यावर दगड टाकणे आणि बंधारे घालणे, धूप प्रतिबंधक बंधारे घालणे यांचे काम जे श्रमदानातून झाले आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला तर त्या सर्वांनी सर्वांचे आभार पावले. 70% पाणी हे गटारातून न वाहता रस्त्यावरून न वाहता गटारातून वाहील तर त्यामुळे तातडीने तीव्र उताराचे जे 15 ते 20 किलोमीटरचे रस्ते माथेरानला आहे त्यासाठी माननीय सभागृहाने पेवर ब्लॉकचे रस्ते केल्यास आणि त्यावर स्पीड ब्रेकर टाकल्यास कायमस्वरूपी आपल्याला यातून उपाययोजना करता येऊ शकेल आणि रस्त्याची प्रचंड प्रमाणात जी धूप होती ती आपल्याला कमी करता येईल. चंद्रकांत सुतार, रायगड मिरर, माथेरान.